बात है बात भाई। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम तोंडाला पाणी आणणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आपण ज्या मरळी पकडल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये, त्यातलीच एक मरळ आपण घेतली आणि तिला बोनलेस कट करून घेतलंय आणि तिचा बनवलाय फिश टिक्का, तोही बनवलाय कोळशावर। आणि त्याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल आजीच्या हाताची पाट्यावर वाटलेली चिंचेची चटणी। नाव ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मित्रांनो। मी तर ती बनताना बघितली आहे, तेव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं मित्रांनो। आणि त्याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल रितेशनी जी इन्क्युबेटर मशीन बनवली आहे तिचा अपडेट तुम्हाला बघायला मिळेल। फर्स्ट अपडेट तुम्हाला बघायला मिळेल आजीच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्याच्यावर त्यांनी माशाचं कालवण बनवलं होतं त्या व्हिडिओमध्ये फर्स्ट अपडेट मिळेल। आणि त्याच्यासोबत 21व्या दिवसाचा अपडेट सुद्धा आहे मित्रांनो, म्हणजे ती पिल्लं अंड्यातून कशी बाहेर येतात त्याचा एक फारच छान टाईम लॅप सुद्धा आहे। आणि याच्यानंतरची जी सगळी अपडेट आहे ती तुम्हाला मिळेल रितेशच्या चॅनलवर। ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही आहे, आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। मित्रांनो, दिवसातून एकदा तरी रितेशला नाहीतर घरातील इतर सदस्यांपैकी कोणाला तरी या अंडी शोधायच्या मोहिमेवर जावं लागतं। रोजच्या सवयीमुळे त्यांना कोंबड्या कुठे अंडी घालतील ह्या सगळ्या जागा त्यांना माहित आहेत। इकडे दोन अंडी दिली, अशी बरीच हुडकावं लागत असेल ना तुला अंडी, त्यांच्या जागाचे काही ठिकाणी बरोबर जागाचे तिथे येऊन अंडी देतात। हे बघा मित्रांनो, आता ह्या अंड्यांना किती 18 दिवस झाले, 18 दिवस तारीख टाकली आहे का? हो। तर मित्रांनो अपडेट बघूया, उघड जरा। पकडू का सोडू? हे जे आपण अंडी ठेवली होती पहिल्या वेळेस, हा ही मार्किंग केली आहे बघा, क्रॉस मार्किंग, याला 18 दिवस आज पूर्ण झालेले आहेत। आज 18 दिवस पूर्ण झाले, आणि 18 दिवस पूर्ण झाले आपण हलवायचं बंद करतो अंडी, जे उलट पालटे हलवतोय ना ते बंद करतो। अच्छा, म्हणजे किती दिवस उलट पालटे हलवायचे? फक्त 18 दिवस। अच्छा, आणि त्याच्यामध्ये आता पिल्लू बऱ्यापैकी म्हणजे एकदम चांगल्या साईज मध्ये तयार झालेले आहे। अच्छा, ते कसं काय कळतं? ते मोबाईलच्या टॉर्चर, एक मिनिट मी दाखवतो। ही मोठी अंडी बदकाची आहेत का? अंड्यांची साईज बघा, बदकाच्या अंड्यांची साईज जरा मोठी असते। अच्छा, ती नंतर टाकली होती, त्याच्यावर तारीख टाकलेली दिसते। तारीख टाकलेली, आता लाईट बंद करू, एवढं क्लिअर काही दिसणार नाही। हे बघा, अच्छा खाली हे दिसतंय, वर थोडस फक्त रिकामं राहिलेलं आहे, बाकी याच्यामध्ये पूर्णपणे तयार झालेले आहे। अच्छा, आणि जर अंड्यामध्ये पिल्लू नसेल तर पूर्ण चमकतं का? पूर्ण चमकतं हो, खालून ते वरती पर्यंत। अच्छा, ते पण दाखव तुम्ही। मोबाईलच्या लाईटने तुम्ही ओळखू शकताय अंड्यामध्ये पिल्लू तयार होत आहे का नाही? साधारणतः ही सर्व पिल्लं आता 3 दिवसात बाहेर येतील, 41 पिल्लं। अच्छा अच्छा, ओके। आता जे खराब अंडे झालेले आहे ना, याच्यामध्ये पण आता पूर्णपणे तयार होते बघा। याच्यामध्ये नस वगैरे दिसते ना? हो, हे माझ्या अंगठ्याच्या इथं या अंतरात बघितलं ना, पूर्ण क्लिअर दिसत एकदम। हे बदकाची अंडी आहेत, बदकाची आहेत का? आपण ही नंतर ठेवली आहेत ना, 2 तारखेला? अच्छा, 2 तारखेला 2021 उशिरा ठेवली आहेत। हे बघा, ते यात पण हळूहळू तयार व्हायला लागले पिल्लू। हे बघा, डोळा आहे ना? हो, डोळा आहे, डोळा आहे बघा, एकच नंबर। ही जरा उशिरा ठेवली आहे त्यामुळे अजून एवढी तयार झाली नाही। हे बघा, हे खराब अंडे आहे, हे बघा, हे खराब अंडे आहे, पूर्ण चमकत आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये। हो, हे आपण अजून शॉर्ट आउट केलेलं नाही, शॉर्ट आउट केले नाहीत। हा 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 हा, खरा वांडा असं दिसते। अच्छा, पाणी थोडं कमी झालंय ह्युमिडिटीसाठी, जे पाणी असतं तर आता ते रिफिल करणार आहे, ह्या गोष्टींचं पण लक्ष ठेवावं लागतं। दररोज सकाळी पाणी फिल करायचं, त्याच्यामध्ये जेवढं पाणी कमी होत आहे तेवढं। अच्छा,
साधारणतः कोंबडी अशी विकायला जेव्हा नाही का कोंबडं विकायला काढतात ती साधारण किती महिने लागतात? चार महिन्यांनी गावरण. तर होपफुली आता 3 दिवस 3 दिवसानंतर आपण याचा अपडेट घेऊया. जेव्हा पिल्ल बाहेर येतील त्यावेळेस तो क्षण आपल्याला कॅमेरामध्ये टिपायचा आहे, तो फारच छान असणार आहे मित्रांनो. ते रात्री निघालेलं पिल्लू आहे. आणि तुम्हाला आणखीन माहिती जर हवी असेल ह्या मशीनची किंवा ह्या मशीनची तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर रितेशचा नंबर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि स्क्रीनवर सुद्धा टाकणार आहे नंबर त्याचा. तर तुम्ही त्याला नक्की कॉल करा. किंमत विमत सगळं काय तुम्हाला विचारायचं त्याची माहिती विचारायची ती सगळी तो तुम्हाला सांगेल. नमस्कार मित्रांनो, मी रितेश. लवकरच माझं फार्म लाईफ हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू होत आहे. मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये असणारे कोंबड्या, कोंबड्यांचे पिल्लं, इन्क्युबेटर मशीनमधून पिल्लं कशी काढायची, शेळे, शेळीपालन, मत्स्यशेती म्हणजे माशांचं बीज कुठून आणायचं, माशा तळ्यामध्ये सोडायचे, कसे वाढवायचे, त्यांना खाद्य काय द्यायचं, त्याही अगदी कमी खर्चामध्ये बदक असतील त्याची अंडी कुठून आणायची, मशीनमध्ये ठेवून पिल्लं कशी तयार करायची, त्याशिवाय शेतामधील म्हणजे जे आपण भाजीपाला वगैरे पिकवतो त्याच्यामधल्यासुद्धा काही टिप्स असतात ज्या की मी तुम्हाला देणार आहे आणि त्या सर्व टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. मित्रांनो, जेव्हा माझा व्हिडिओ येईल माझ्या चॅनलवरती आणि तुम्हाला आवडला तर माझं चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि आवडलं तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या रेसिपीसाठी आपण पकडलेल्या मरळींपैकी एका लहान मरळीचे आपण बोनलेस पीसेस कट करून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत गावठी चिंचा जे आपल्याला मिळाला रितेशच्या शेतातून. पाडायची हे अशा पाहिजे ना. तोंडाला पाणी यायला लागलं माझ्या. तर किती लागतील आपल्याला तरी बऱ्यापैकी? 5-6 बस पाच होते सर. या काही आता ओरिजिनल चिंचा येत नाही. हां तर बऱ्यापैकी चिंचा तोडल्यात आम्ही. त्यानंतर माशांचे पीसेस व्यवस्थित रोस्ट करण्यासाठी आपण सीताफळाच्या काठ्या वापरल्यात. मित्रांनो, हे मरळचे बोनलेस पीसेस आहे. ही तीच मरळ आहे जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पकडली आहे. माशांचे तुकडे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यांना मॅरिनेट करायचं. मित्रांनो, त्यासाठी सर्वात पहिले लागेल हळद, मिरची, गरम मसाला, मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि सर्वात शेवटी लिंबाचा रस. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
माशांच्या तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे माशांचे तुकडे आपल्याला व्यवस्थित शीतफळांच्या काठ्यांवर लावून घ्यायचे आहेत मित्रांनो, अशा प्रकारे. आणि मॅरिनेट करण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आहेत. जोपर्यंत मासे मॅरिनेट होतील तोपर्यंत आजी बनवतील चिंचेची चटणी. त्यासाठी आजींनी चिंचेची टलफरं काढून घेतली. सर्वात आधी 1-7-8 चिंचा घेतल्यात आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात. त्यानंतर सोललेल्या चिंचातले चिंचुके काढून घेतलेत आजींनी. ह्या पाडाच्या चिंचा असल्यामुळे चिंचुके काढणं फार अवघड जात होतं. चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिले आजींनी घेतले सुकलेल्या मिरच्या, खडे मीठ हे व्यवस्थित वाटून घेतलंय. व्यवस्थित पेस्ट बनवून घेतली याची. त्यानंतर याच्यामध्ये टाकले लसूण आणि चिंचा, त्याही व्यवस्थित वाटून घेतल्यात आजींनी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याची पेस्ट झाली आहे, व्यवस्थित वाटून झालंय. आजी जशा जशा हे पाट्यावर चटणी वाटत आहेत तसं तसं माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं मित्रांनो. अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता. आजीने याच्यामध्ये हा पाटा धुवून जे पाणी होतं तेच पाणी ह्या चटणीमध्ये टाकलं आहे. अशा प्रकारे ही चटणी थोडीशी पातळ झाली आहे. आता वेळ झाली आहे मासे रोस्ट करायची, फिश टिक्का बनवायची. त्यासाठी कोळसा पण तयार झाला आहे. अशा प्रकारे हे काठ्यांना लावलेले माशांचे तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत कोळशावर आणि 1-5 ते 7 मिनिटातच हे मासे तयार होतात. अशा प्रकारे आपली चिंचेची चटणी आणि फिश टिक्का तयार झालाय मित्रांनो. रेसिपी सिंपल असून इचं चवदार होण्याचं कारण आहे आजींच्या हाताची चव आणि पाट्यावर वाटल्यामुळे. मस्तपैकी रोस्ट झालाय आपला मासा. आजी अप्रतिम बनली चटणी, खूप भारी. मासा पण मस्त रोस्ट झालाय पण त्याच्याहीपेक्षा चटणीची चव खूपच जबरदस्त आहे मित्रांनो. मासा तर आहे चवदार पण त्या चटणीसोबत याची चव खूपच जबरदस्त लागते. एक नंबर मित्रांनो. आजी जे आहे ते मासे खात नाही तर तुम्ही म्हणाल आजींना आधी चारायला पाहिजे होतं. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केलेली आहे मुलीला आधी चारायला पाहिजे होतं पण मागच्या वेळेस ते कालवण झणझणीत होतं मित्रांनो, त्यामुळे मुलीला आधी चारलं नाही. मी तिखट कालवण होतं आणि आज आजी नॉनव्हेज म्हणजे मासे खात नाही. बाकी खेकडे वगैरे खाता? खेकडे खाता? चिकन खाते? चिकन खाते, खेकडे खाते, बोंबील बोंबील खाता, सुकट तेवढंच. मासे नाही खात? नाही. अरे रे रे, मासे पण एक नंबर झालं मित्रांनो. तुम्ही ट्राय करून बघा, खूपच सिंपल साधी रेसिपी आहे. चटणीसुद्धा बनवायला खूप सोपी आहे, जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत आणि एकदम इझिली बनतेसुद्धा. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. दादा पण माझ थोडी पहिलेपासून प्यायचे लगेच खात नाही मर यार, फूट गेली का नंतर आपण वार करायचा करीतो. पण मायापासून हुशार झाली काय काय ती मर 12-15 असून दे ना. आपलं जर्मनी टंगूचा 70 नंबरी तिला हलतच नाही.